विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची। नमस्कार, विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। समाजसेवा हीच ईश्वर सेवा, सामाजिक कार्य, समाजसेवा म्हणलं की प्रशांतप्पा कांबळे यांचे नाव समोर येते। अडीअडचणीला प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे हेच ते व्यक्तिमत्व। अन्नदान असो किंवा जीवनदान असो, अपघात असो किंवा प्रशासकीय काम असावं, त्या अडीअडचणींना धावून जाणारे आमचे लाडके प्रशांतप्पा यांचा 7 जानेवारी 2024 रोजी प्रशांतप्पा कांबळे यांचा जन्मदिवस। अत्यंत कमी वयामध्ये आपल्या ताकदीच्या जोरावरती व मित्रांच्या साथीने असंख्य गरजूंना तो आधारवट बनला। कमी वयामध्ये कमी वेळामध्ये तो आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहून आपले अस्तित्व निर्माण केले। राजलक्ष्मीच्या माध्यमातून प्रत्येक शहरांमध्ये आपली थाप उमटवली। रात्र असो किंवा दिवस असो, सामाजिक कार्य कधी न सोडणारा हाच तो आमचा ढाण्या वाघ। सामाजिक कार्य कधी सोडले नाही आणि इथून पुढेही सोडणार नाही हेच ब्रीदवाक्य समोर घेऊन तो कामच करत राहिला। आप्पांचा एक कॉल म्हणजे मॅटर सॉल्व, रक्तदान असो किंवा आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा, अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून अनेकांना त्यांनी रोजगार दिले, अनेकांना जीवनदान ही दिले। कोरोनाच्या काळामध्ये तरी आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, याच उद्देशाने प्रशांतप्पा कांबळे यांनी कोरोनाच्या काळामध्ये असंख्य कुटुंबांना मदतीचा हात देत अनेकांना जीवनदानही दिले। अन्न, औषध, रुग्णांना लागणारे बेड, अशा अनेक प्रकारच्या मदती कोरोना काळामध्ये केल्या। अनाथाचा नाथ तू, गरिबांची साथ तू, रंजल्या गांजल्याचा आधार तू, अशा आमच्या लाडक्या प्रशांतप्पा कांबळे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मुझसे बने हैं ये पंछी, ये बहता पानी लेके जमी से आसमां तक मेरी ही कहानी। मुझसे बने हैं ये पंछी, ये बहता पानी लेके जमी से आसमां तक मेरी ही कहानी। बेजुबान मेरे निशान।